अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेरहून जालनाकडे जाणाऱ्या नवीन बसचा शुभारंभ आज करण्यात आला। ही बस सकाळी 8 वाजता जामनेरकडून जालन्याकडे जाण्यास रवाना होणार आहे। फत्तेपूर, गोद्री, धावडा, पिंपळगाव, दानापूर, भोकरदन, राजूर, जालना असा या बसचा प्रवास असणार आहे। आज या बसचा शुभारंभ झाला असून या प्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र बनसा, पोलीस पाटीलपती संजय चौधरी, माजी उपसरपंच ईश्वर सिंग पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती शैलेश जैन, पत्रकार सलीम पटेल, अभय सिंग राजपूत, डॉक्टर भरत पाटील व समस्त फत्तेपूरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण जामनेर, फत्तेपूर, गोत्री, धावडा, पिंपळगाव, रेणुकाई, भोकरदन, जालना अशी एक बस फेरी आजपासून आपण सुरू करतो आहोत। या मार्गाने ही बस फेरी सुरू होऊ शकली कारण आपल्या तालुक्याचं लाडकं नेतृत्व नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी वेळोवेळी या घाटातल्या रस्त्यासाठी गोद्री ते धावडा किंवा गोद्री ते फत्तेपूर धावडा या रस्त्यासाठी वेळोवेळी जेवढे पैसे आपण मागितले तेवढे पैसे त्यांनी उपलब्ध करून दिले। महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये या कामांना मंजुरी दिली आणि आपण पाठपुरावा करून ही कामं पूर्ण करून घेतली आहेत। आज सुंदर असा रस्ता आपला तयार झालेला आहे, तिथून बस फेरी जाऊ शकेल असं मी परवा भाऊंना बोललो। आपलं हे बऱ्याच दिवसापासून चालू होतं। एकदा मागे मी स्वतः बसने धावड्यापर्यंत जाऊन आलो, या सगळ्या ड्रायव्हर कंडक्टर यांना तो रस्ता दाखवला आणि माझं त्यांच्यासोबत त्या फेरीमध्ये जाण्याचं कारण असं होतं की बा कुठे काही अडचण जर येत असेल तर ती आपल्याला एक महिन्या दीड महिन्यामध्ये दूर करून आणि रेग्युलर फेरी सुरू करता येईल। तशी रेग्युलर फेरी आज आपण सुरू केलेली आहे। भाऊंनी कालच एसटी महामंडळाला एक पत्र दिलं की ही फेरी सुरू करा आणि आजपासून आपण कायदेशीररित्या ही फेरी सुरू करतो आहोत। पहिल्यांदा ही फेरी एक फेरी असेल, आपण 8-10 दिवस तिचं काय अर्निंग आहे, कसं आहे हे पाहून आणि तिची दुसरी फेरी सुरू करण्याचा आपला मानस आहे। एक महिन्याभराच्या अंतराने आपल्याला दुसरी एक फेरी सुरू करायची आहे, ती तळेगाव खासली या मार्गाने टाकून धावडा, धावड्यावरून बुलढाणा ही आपल्याला फेरी नव्याने सुरू करायची आहे। आपलं साऱ्यांचं आतापर्यंत असलेलं प्रेम असंच आमच्यावर कायम राहू द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो। आपले येथे जामनेर जालना ही बस सेवा शुभारंभ होत आहे। तशी जामनेरला तिचा शुभारंभ रावसाहेबांनी केला आणि फत्तेपूरला पण या गाडीचं स्वागत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होते। मित्रांनो, खरोखर आपल्या या बाजारपेठेचा विकास करायचा असेल तर परिसराचा विकास हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याला जोडणारे रस्ते का दळणवळण हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते दळणवळणाच्या माध्यमातून ही जी गावं होती ते आता आपल्याला या बाजारपेठेसाठी अतिशय अनुकूल आणि चांगली गावं असताना ते फक्त दळणवळणामुळे आपल्याशी संपर्कात नव्हती कारण आपल्याला लांबच्या फेऱ्यानं त्या ठिकाणी जावं लागत होतं। परंतु सर्वात महत्वाचा होता की हा या ठिकाणचा रस्ता हा तयार करणे, हा रस्ता तयार करण्यासाठी अत्यंत म्हणजे अवघड परिस्थितीतून, प्रतिकूल परिस्थितीतून
जावं लागलं, या डोंगराला पोखरावं लागलं आणि त्याच्यानंतर हा रस्ता एवढ्या सर्व अथक परिश्रमातून रावसाहेबांनी जे परिश्रम घेतलेत त्या अथक परिश्रमातून हा रस्ता तयार झाला आणि त्यानंतर ही बस सेवा सुद्धा आज आपल्याला दिसत आहे की या ठिकाणून आता लोक आपल्याला ज्या ज्या वेळेस बसचं टायमिंग असेल जेव्हा जेव्हा आपल्याला सोयी सुलभतेने त्या ठिकाणी दळणवळण करता येईल आपल्याला जाता येता येईल आपल्या जालन्याचा जो हा मार्ग आहे तो आपल्याला कितीतरी फेरा वाचवून कमी वेळेत कमी पैशात आपल्याला या सगळ्या लोकांशी किंवा त्या शहरांशी आपल्याला संपर्क करता येईल त्याच्यामुळे आपल्याला निश्चित आपल्या बाजारपेठेला हा फायदा आहे नातेवाईकांना फायदा आहे म्हणून ही बस सेवा आपल्यासाठी लाभदायक आहे मी निश्चितपणे या शुभेच्छा देईल की ही बस सेवा एकच नाही तर अशा अनेक फेऱ्या या ठिकाणी सुरू हो धन्यवाद यानंतर रावसाहेबांनी साठी आदरणीय चव्हाण साहेब गुरुवर्य पेरपाटी एकनाथ कौलोखंडे संजय चौधरी बब्लूशेठ भन्साले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार मानतो हे आजूबाजूच्या गावातून लोकांना ज्या मार्गावरचे त्या गावातल्या लोकांनी विनंती करतो की आपल्या ग्रामपंचायतच्या फलकावर ही गाडी सुरू झालेली आहे अशी सुरू ठेवावी म्हणजे लोकांना प्रचार प्रसार होईल आणि प्रचार प्रसार झाल्यावर त्यांचं अर्निंग वाढेल आणि अर्निंग वाढली की बस कधी सुरू राहील सर्वांचे पुन्हा एकदा आभार जय हिंद जय महाराज जालना गाडी सुरू झालेली आहे असून आज मी जामनेरपासून पश्चिमपर्यंत जे के चव्हाण साहेब सर यांच्यासोबत क्रॉस केलेला आहे या गाडी चालू केल्यामुळे या परिसरातील लोकांना जालन्यापर्यंत जाण्याची लवकरात लवकर वेळ पोहोचण्याची सोय निर्माण झालेली असून या गाडीचा अनेक नागरिकांना व प्रवाशांना फायदा होणार आहे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.